अपमान करणाऱ्या झारकिवलीचा कर्नाटक मध्ये पण भविष्यात निवडणूक आहेत आणि जाणून बुजून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी आणि हिंदुत्वाची वातावरण देशात तयार होतंय, हिंदू म्हणून लोक सर्व जातीने विसरून संघटित होतायत, हे कुठेतरी होऊ नये म्हणून एका बाजूला भारत जोडो म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला हिंदूंमध्ये फाटाफूट पाडता येईल, हिंदू हा शब्दच कसा चुकीचा आहे ह्याचे काहीतरी रेफरन्सेस शोधायचे आणि या हिंदूंच्या आस्थेवर आघात करायचे असं दुर्दैवी समाज विघातक विदेशी वृत्तींनी विदेशाच्या शक्तींनी प्रेरित केलेलं असं हे विधान काँग्रेसच्या कार्याध्यक्षांनी केलं आहे। काँग्रेसला जर भारत जोडायचा असेल तर असे दळबदरी कार्याध्यक्ष पहिले काढून टाकले पाहिजे। अगदी या म्हणजे कुठल्या शब्दांमध्ये या घटनेचा निषेध करावा तेवढं थोडं आहे। वास्तविक कर्नाटकामध्ये जिथे शिवाजी महाराजांचं मंदिर उभारलेलं आहे त्या कर्नाटकातल्याच एका क्षुल्लक व्यक्तीने, आम्ही त्यांना क्षुल्लकच मानतो आता, की त्यांनी अशा प्रकारचं एक विधान करावं की ज्याच्यामध्ये आमच्या अस्मितेला दुखावलं गेलेलं आहे। शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे केवळ महाराष्ट्रासाठी नाही तर या संपूर्ण देशासाठी वंदनीय आहेत। आपल्या स्वातंत्र्याचा पाया कोणी उभारला असेल तर तो या दोघांनी उभारलेला होता, त्याच्यासाठी त्याग आणि समर्पण देखील त्यांनी केलेलं आहे। त्याच्यामुळे समस्त भारतीयांसाठी, आम्हा सर्व हिंदूंसाठी ते आमच्या अस्मितेचं प्रतीक आहेत, आम्हाला पूजनीय आहेत। त्यामुळे त्यांच्याबद्दलचे अपशब्द काढणारे हे जे काँग्रेसचे सो कॉल्ड कार्याध्यक्ष आहेत त्यांचा आम्ही निषेध करतो। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष रस्त्यावर उतरून आमच्या अस्मितेला धक्का पोहोचवणाऱ्या या कार्याध्यक्षांचा तीव्र शब्दांमध्ये आणि तीव्र कृतीने निषेध करत आहेत। आणि मला असं वाटतं की याच्या पुढे देखील आता काँग्रेस जोडोच्या निमित्ताने राहुल गांधी जे महाराष्ट्रामध्ये प्रवास करतायत त्यांनी देखील या सगळ्याची गंभीर दखल घेतली पाहिजे आणि महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या जनतेची देखील त्यांनी जाहीरपणे माफी मागितली पाहिजे आणि त्यांच्या त्या कार्याध्यक्षांचं त्यांनी ताबडतोब निलंबन केलं पाहिजे अशी आमची भारतीय जनता पक्षाची मागणी आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो आणि धर्मवीर संभाजी महाराजांचाही विजय असो। कर्नाटकचा काँग्रेसचा कार्याध्यक्ष सतीश जारकवली एका बाजूला राहुल गांधी जोडो यात्रा काढतायत, भारत जोडो निकालाला निघालेत, आणि यांच्याच एका पक्षाचा कार्याध्यक्ष एका राज्याचा भारत तोडो धर्म तोडो करायला निघालेला आहे आणि त्याच्यामुळे आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो। हा केवळ हिंदू धर्माचा अपमान नाही किंवा छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांचा नाही तर हा राष्ट्रद्रोह पण आहे। अशा प्रकारचा अपमान करणाऱ्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे
हिंदू संस्कृति ही अतिशय हजारों वर्षाची संस्कृति है। हिंदू म्हणजे ही एक जीवन पद्धति है। या देशामध्ये जो जो राहणार आहे तो हिंदू आहे आणि त्याच्यामुळे या कार्याध्यक्षाचा जो काँग्रेसचा आहे याच्यावरून काँग्रेसची जी प्रवृत्ती आहे काँग्रेसच्या विचाराची जी विकृती आहे ही देखील देशाच्या समोर आलेली आहे।